नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण चर्चा करत असतो की आज बिटकॉईनने एवढी रॅली दिली आणि एक मोठी लेवल पकडली ज्याच्यामध्ये आपण लाईफ टाईम हाय म्हणतो किंवा बऱ्याच वेळेला आपण बघतो की तो अगदी 73,000 डॉलर्सला पण टच करून खाली आलेला आहे. आणि प्रत्येकाला प्रश्न पडतो याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. बरीच लोक याच्याविषयी माहिती घेतात, सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात, पण नंतर कळतं की अरे इंडियन गव्हर्नमेंटची तर याला मान्यताच नाही आहे, किंवा गव्हर्नमेंट जर जे लोक करतात त्यांच्यावर बल्ला मोठा टॅक्स लावतं आणि मग लोक अशा पद्धतीने याच्यामध्ये काही ना काही करत असतात. लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याच जणांना ही क्रिप्टो करन्सी किंवा बिटकॉईन काय आहे हेच माहीत नसतं. आणि आम्हाला बऱ्याच दिवसापासून मेसेज येत होते की क्रिप्टो करन्सी विषयी थोडी डिटेल माहिती आम्हाला सांगा. तर आम्ही याच्यावर काम केलं की नक्की कशा पद्धतीने ही सिस्टीम चालते, काय आहे बिटकॉईन आणि भविष्यामध्ये खरंच याच्यामध्ये स्कोप आहे का. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की ही एक अशी सिस्टीम आहे की येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजून वाढत राहणार आहे किंवा याची रिक्वायरमेंट वाढेल. तर चला इन डिटेलमध्ये शिकूया आपण की क्रिप्टो करन्सी काय आहे बिटकॉईन, आणि तुम्हाला पण कळेल भविष्यामध्ये खरंच याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं फायदेशीर आहे का लांब राहणंच फायदेशीर आहे याच्यामध्ये. तर नॉर्मली सगळ्यात आधी बघू की नक्की क्रिप्टो करन्सी काय याच्यामध्ये. तर पहिले लक्षात ठेवा, क्रिप्टो करन्सी जर आपण विचार करायला गेलं की डिजिटल मनी आहे, ओके, आणि मोस्टली हा एक ऑनलाईन रेकॉर्ड किंवा एका ब्लॉकचेन मध्ये स्टोअर केला जातो किंवा एक ब्लॉकचेनच्या रूपामध्ये याच्यामध्ये, ओके. आता हे ब्लॉकचेन वगैरे काय सगळं मी डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी लक्षात ठेवा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण अशी इम्पॉर्टंट व्हिडिओज तुमचे भविष्यामध्ये मिस होणार नाहीयेत. आता मित्रांनो, ही जी सगळी सिस्टीम आपण बनवली क्रिप्टो करन्सी जी असते ना याच्यामध्ये, एक डिजिटल आणि किंवा आपण म्हणू शकतो व्हर्च्युअल टोकन्स आहेत, हे क्रिप्टोग्राफीचा वापर करतात. आणि याचं काम काय असतं, जे ट्रान्झॅक्शन होत असतात त्याच्यावर कंट्रोल ठेवणे, आणि महत्वाची गोष्ट काय असते याच्यामध्ये, नवनवीन युनिट याच्यामध्ये क्रिएट करणे क्रिप्टोग्राफी असते. त्याच्यावर ही सिस्टीम सगळी आधारभूत असते. आता महत्वाची गोष्ट असते, क्रिप्टो करन्सी इज अ फॉर्म ऑफ ए डिजिटल असेट, एक डिजिटल मालमत्ता याच्यामध्ये, आणि ही फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिकलीच उपलब्ध आहे. म्हणजे क्रिप्टो करन्सी कुठेही तुम्हाला फिजिकली पाहता येणार नाही. म्हणजे रुपया जर म्हटलं तर आपण तो नोटांच्या स्वरूपामध्ये किंवा डॉलर हे नोटांच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. क्रिप्टो करन्सीची अशी काही भानगड नाही, जे काय आहे ते ऑनलाईन सिस्टीम आहे याच्यामध्ये. पुढची महत्वाची गोष्ट की बाकीच्या काही ट्रॅडिशनल करन्सीज आहेत त्याचा जर विचार करायला गेलं तर ह्यांना एक सिस्टीम असते. जी काही करन्सी क्रिप्टो करन्सी त्यातल्या त्यात आपण बिटकॉईन एक त्याचा भाग म्हणतो, तर ही सगळी एक डिसेंट्रलाइज सिस्टीम आहे. आपली जी इतर करन्सी असते ती एक सेंट्रलाइज असते, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सगळ्या रुपीजला सेंट्रलाइज करणार आहे, पण याला तसं काही गोष्ट नाही. हा सगळं एक डिसेंट्रलाइज सिस्टीम आहे आणि ही एक ब्लॉकचेनवर आधारित सिस्टीम आहे याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट जर आपण याच्यामध्ये पाहायला गेलं तर याच्यामध्ये जेही काही ट्रान्झॅक्शन्स होत असतात ना, तर ते डिजिटली ब्लॉकचेनच्या स्वरूपामध्ये स्टोअर केले जातात आणि हस्तांतरित केले जातात. तर ही महत्वाची गोष्ट याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट फेमस होण्याची काय याच्यामध्ये, तर क्रिप्टो करन्सी हा नोन कशामुळे, तर हायएस्ट प्राइस फ्लक्च्युएशन याच्यामध्ये आपण पाहतो की मोठमोठे चढ उतार पाहायला मिळतात. म्हणजे अगदी 50-50, 60-60% त्याच्यामध्ये फॉल आले आणि त्याच्यानंतर पुन्हा ते कितीतरी पट वरच्या लेवलला गेले, ओके. मग आता ही जी क्रिप्टो करन्सी तुम्हाला समजलं, पण क्रिप्टो करन्सीचा इतिहास काय हे आपण थोडक्यात पाहूया याच्यामध्ये, ओके. तर हे जे बिटकॉईन आपण म्हणतो, तर बिटकॉईनची जगाला ओळख 2008 साली झाली. आणि असं म्हणतात की सतोशी नाकामोटो यांनी एक व्हाईट पेपर पब्लिश केला, पण तुम्हाला माहिती आहे का सतोशी नाकामोटो कोण आहे हे अजून कोणीच पाहिलेलं नाहीये. फक्त त्यांनी एक पेपर सेंट्रलाइज पब्लिश केला आणि त्याच्यानंतर जगाला कळालं की अशी एक सिस्टीम आहे बाबा, त्याला क्रिप्टो करन्सी, आणि त्यातल्या ते बिटकॉईन जगापुढे आले 2008 साली. पण नंतर लक्षात आलं याच्यामध्ये की 2009 नंतर याच्यामध्ये काय करायला गेलं की पहिल्यांदा या ब्लॉकचेनचा वापर केला गेला आणि हे बिटकॉईन तयार करण्यात आले. आणि नंतर न इतर क्रिप्टो करन्सी डेव्हलप करायला 2010 सुरुवात करण्यात आली. आणि महत्वाची रिअल क्रिप्टो करन्सी डेव्हलपमेंट ही 2010 नंतर सुरुवात झाली, किंवा आपण त्याला म्हणू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये काम करण्यात आलं. आता महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, बिटकॉईन जो आपण म्हणतो तर त्याचं मायनिंग केलं जातं, आणि मायनिंग केल्यामुळं क्रिप्टो करन्सीमध्ये वाढ होत असते किंवा त्याच्यामध्ये चढउतार होत असतात. आपण आता मायनिंग काय हा प्रश्न तुम्हाला पडेल, तो पण मी इन डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता हे सगळं सक्सेसफुल होत होतं बिटकॉईन 2009-10 साली. त्याच्यानंतर 2013-17 काळामध्ये याच्यामध्ये काही युनिक फंक्शनॅलिटीज ऍड करण्यात आल्या आणि हे सगळं पाहून फेमस होते. मग इतर याच्यामध्ये काही अल्टरनेट कॉइन्स उपलब्ध करण्यात आले, त्याला आपण अल्टकॉइन म्हणतो, जसं की इथेरियम असेल, ओके, डोजकॉइन असेल, असे त्याचे एक अल्टरनेटिव्ह तयार करण्यात आले आणि ते पण आताच्या काळामध्ये फेमस होतात. पण मेन ऍक्च्युअली याच्यामध्ये फेमस म्हणायला गेलं तर बिटकॉइनच असेल याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट पाहायला गेली की क्रिप्टो करन्सीच्या एक्सचेंज, तर आताच्या कंडिशनला इंडियामध्ये कुठलीही मान्यता प्राप्त
एक्सचेंज नाही याच्यामध्ये, पण बिनान्स, कॉइनबेस, कुकॉइन अशा भरपूर एक्सचेंज आहेत की तुम्ही पण याची नावं ऐकली असेल, बऱ्याच वेळेला आपल्याकडे ऍड येत असतात, पण बऱ्याच ह्या एक्सचेंज मान्यता प्राप्त नाहीत याच्यामध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि असं म्हणतात की आजच्या कंडिशनला जर पाहायला गेलं तर 19.65 मिलियन बिटकॉइन्स आतापर्यंत एक सर्क्युलेशन सिस्टीम मध्ये अवेलेबल आहेत. लक्षात ठेवा बिटकॉइन एक लिमिटेड करन्सी, म्हणजे ते अगणित वाढू नाही शकत. ओके, म्हणजे आपला रुपया, डॉलर ह्याला एक ऍक्च्युअली सर्टन लेवल पर्यंत आपण वाढवू शकतो, पण तसं बिटकॉइन मध्ये नाहीये. ओके, ही महत्वाची गोष्ट इथे नमूद करून ठेवा. आता दुसरी गोष्ट काय, 2017 आणि 2018 काळामध्ये इनिशियल कॉइन ऑफरिंग सुरू केलं, त्यालाच आयसीओ म्हणतात. आणि याच्यामुळे काय झालं याच्यामध्ये, तर इतर ब्लॉकचेन तयार करण्यासाठी फंडरायझिंग करण्यात आले. म्हणजे लोक म्हणायला लागले की चला आम्ही पण एक वेगळी सिस्टीम बिटकॉइन सारखीच करूया, आणि याच्यासाठी मग फंडरायझिंग सुरू करण्यात आले आणि लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावे लागले, जसं स्टार्टअप्स असतात त्याच्या पद्धतीने. ओके, आणि पण ह्याच्यानंतर असं कंडिशन याच्यामध्ये आली की 2017 आपण पाहायला गेले हे सगळं सुरू झाल्यामुळे बिटकॉइनमध्ये एक मोठ्या प्रमाणात चलती आली का, तर त्याला एक अल्टरनेटिव्ह यायला लागले. लोकांना वाटलं की याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक काही ना काहीतरी आपल्याला एक ऑप्शन्सही चांगले इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, म्हणून त्याच्यामध्ये आला आणि जवळपास तो $20,000 हाय मारला त्याने 2017 काळामध्ये. पण नेहमीप्रमाणेच काय झालं, आयसीओ एवढा बूम झाला होता तो 2018 बस झाला, कारण नंतर लोकांना कळालं की याच्यामध्ये बरेच देशाला मान्यता देत नाही त्याच्यामध्ये, आणि मग त्याच्यानंतर थोडं त्याच्यामध्ये फॉल आपल्याला पाहायला मिळाले. ओके, आणि मग एक स्पेक्युलेशन नेचर त्याच्यामध्ये तयार झालं. ओके, आता दुसरी महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, की इन्स्टिट्यूशनल इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढायला लागला. जर आपण पाहायला गेलं तर 2019 मोठे मोठे इन्स्टिट्यूशन याच्यामध्ये एंट्री मारायला लागले. किंवा तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की एलॉन मस्क हे पण काही क्रिप्टोकरन्सीजमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतात, आणि हेच नाहीत असे बरेच मोठे मोठे उद्योगपती की याचा वापर करायला लागले, आणि मग त्याच्यानंतर हळूहळू इन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये ऍड व्हायला लागले, आणि त्याच्यानंतर मग ब्लॅक चेनची टेक्नॉलॉजीमध्ये थोडी सुधारणा होत गेली. ओके, आणि आपण पाहिलं असेल की हॅश ऑफ प्रिव्हियस ब्लॉक ही त्याची सिस्टीम असते शेवटची, ह्या 3 सिस्टीम मधून. मग आता आपण स्क्रीनवर पण पाहू शकता, हाच तो डेटा, त्याच्यानंतर हॅश आणि प्रिव्हियस हॅश जो त्याचा म्हणतो हॅश ऑफ प्रिव्हियस ब्लॉक, अशा पद्धतीने हा एक ब्लॉक तयार होत असतो. ओके, आता याच्यामध्ये काय होत असतं, एनिक जे काही ट्रान्झॅक्शन होत असताना ब्लॉक चेनमध्ये ते सगळ्यांना व्हिजिबल असतं याच्यामध्ये, ह्या याच्यामध्ये ट्रान्सपरन्सीचा भाग असतो याच्यामध्ये. ओके, जो पण या सिस्टीममध्ये साइनअप करून कनेक्टेड आहे त्या प्रत्येकाला हे दिसणार याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट काय असते, ह्याच्यामध्ये जे काही मॉडिफिकेशन होईल ह्या डेटामध्ये ते पण लगेच पुढच्या डेटामध्ये इम्पॅक्टिव्ह किंवा जाणून येते याच्यामध्ये किंवा दिसून येते याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्यांमुळे ह्याच्यामध्ये जी काही ब्लॉक चेन याच्यामध्ये आहे ना, ही कोणी चेंज करू शकत नाही. म्हणजे दिसते सगळ्यांना, अपडेट करू शकतात, पण याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाहीये, हा याचा मेन सिस्टीम याच्यामध्ये. ओके, आणि महत्वाची गोष्ट काय असते, जी ब्लॉक चेन आहे ही जी तयार होते असते ना, आपण जसं म्हणतो की आता एक समजा हे कम्प्युटर आहे, असे भले भले याच्या ह्याला एक लॅपटॉप आहे समजा, असे एक बरेच कम्प्युटर जे काही लोक घेऊन बसतात ते एकमेकाला सगळे कनेक्टेड असतात सेंट्रली याच्यामध्ये. ओके, आणि हे ब्लॉक चेनचं नेटवर्क याच्यामधून तयार होत असतं असं समजा. ओके, आणि याच्यामध्येच काय होत असतं, की प्रत्येक गोष्ट जी काय होते ती ट्रान्झॅक्शनची स्टोअर केली जाते. ओके, आता याच्यामध्ये जर तुम्हाला पाहायला गेले तर हा ब्लॉक कसा वर्क करतो, तर पहिली गोष्ट तुम्ही स्क्रीनवर पण पाहू शकता, पहिल्यांदा एक ट्रान्झॅक्शन होतं. ओके, त्याच्यानंतर त्याचा एक ब्लॉक क्रिएट केला जातो, त्याच्यानंतर ते मायनस त्याला व्हेरीफाय करतात की हे जे काही ट्रान्झॅक्शन झालं ते बरोबर आहे का नाही त्या ब्लॉकमध्ये, आणि त्याच्यानंतर मग ती चेन जर ते व्हेरीफाय झालं तर तो ब्लॉकमध्ये ऍड होईल आणि चेन ती ग्रो होणार त्याच्यामध्ये. आता आपण ह्या सगळ्या बिटकॉईन सिस्टीमचा किंवा ह्या क्रिप्टोकरन्सीचा एक चांगला भाग आहे याच्यामध्ये एनएफटीज आहे, त्याला म्हणतो आपण नॉन फंजिबल टोकन्स. तो काय तो थोडक्यात समजून घेऊया. आता लक्षात ठेवा, नॉन फंजिबल टोकन मीन्स किंवा त्याचा अर्थ काय होतो, तर एक नॉन रिप्लेसेबल आहेत आणि नॉन एक्सचेंजेबल आहेत, म्हणजे हे कोणाशीही रिप्लेस केले जाऊ शकत नाहीत, म्हणजे कुठल्याही सिस्टीमचे ते रिप्लेस केले जाणार नाही त्याच्यामध्ये. मग आता समजा एखादा आर्ट वर्क तुम्ही केलेलं आहे, ओके, किंवा एखादा तुम्ही म्युझिक तयार केलेलं आहे, किंवा इव्हन एखादा तुम्ही व्हिडिओ केला आहे, ओके, आणि तो जर एक युनिक आहे, किंवा एखादा गेम तयार केलेला आहे तुम्ही, तर तो पण तुम्ही एनएफटीमध्ये ट्रान्सफर करू शकता, म्हणजे तो एक युनिक होऊ शकतो आणि तुम्हीच त्याचे एक ओनर राहू शकता याच्यामध्ये. ही पहिली गोष्ट याच्यामध्ये. आता मोस्टली याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर अशा गोष्टी की ज्या तयार करतो आपण त्याला म्हणतो युनिक डिजिटल ॲटम्स, जे डिजिटली क्रिएट केले जातात, तर ते एनएफटीमध्ये मोडतात किंवा एनएफटीमध्ये कॅल्क्युलेट केले जातात. ओके, मग आता हे जर आपण पाहायला गेलं, जे आपण काही युनिक डिजिटल ॲटम्स आहेत की ज्या डिजिटली तयार केले गेलेले आहेत, त्याला आपण एनएफटीमध्ये जातो, म्हणजे तो एक युनिक आयडेंटिटी त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी ब्लॉकचेनशी कनेक्ट केलेल्या असतात, सिंपल आहे गोष्ट याच्यामध्ये. ओके, आणि ह्या ज्या गोष्टी ब्लॉकचेनशी कनेक्ट केलेल्या असतात, आणि ही जे एनएफटी आपण क्रिएट करतो, म्हणजे त्याला जे एक टोकनायझेशन केलं जातं, म्हणजे त्याला एक नंबरिंग करतोय आपण, की तो आपली एक युनिक आयडेंटिटी होतोय. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट तयार केली, म्हणजे समजा तुम्ही एखादी डिजिटल असेट तयार केली, आणि एनएफटी म्हणजे त्याचा एक प्रूफ आहे तुमच्या ओनरशिपचा, की तुम्ही त्याचा
मालक आहात आणि तुम्ही तो विकू पण शकता. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही ती तयार केली तर तुम्ही त्याला एनएफटी मध्ये जेव्हा कन्वर्ट करता तेव्हा तुमच्याकडे एक त्याचा ओनरशिप राहते आणि तुम्ही त्याला विकून पण पैसे कमवू शकता. अशी एक साधी सिम्पल सिस्टीम आहे एनएफटी की जी नॉर्मली बिटकॉइन क्रिएशनसाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वापरली जाते. आता जे काही क्रिएटर्स असतात त्याच्यामधले तर ते काय करतात, हे सगळं नेटवर्कवर लक्ष ठेवायचं काम हे एनएफटी मार्फत करत असतात. ओके, म्हणून म्हणलं की एनएफटी जो आहे ना तर तो सगळ्यात मेन भाग आहे ह्या ब्लॉकचेनचा मधला किंवा क्रिप्टो करन्सी सिस्टीमचा. आता सगळ्यात महत्वाचा भाग याच्या म्हणजे तो मायनिंगचा. आपण मायनिंग बिटकॉइन मायनिंग वगैरे ह्या गोष्टी याच्या आधी पण ऐकल्या असतील, पण मायनिंग करतात म्हणजे काय करतात तर लक्षात ठेवा बिटकॉइनचं जे काही ब्लॉकचेन याच्यामध्ये ती वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये डिवाइड केली गेलेली आहे. आणि बिटकॉइन मायनिंग म्हणजे काय तर याच्यामध्ये जे काही कॉम्प्लेक्स गणित आहेत म्हणजे कोणी ट्रान्झॅक्शन केलं तर ते व्हेरीफाय करणे. ओके, आणि म्हणजे काय आपण जे एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन म्हणू शकतो आपण याच्यामध्ये ते ट्रान्झॅक्शन व्हेरीफाय करणे आणि ते सिस्टीमचं नेटवर्क आहे ना त्याच्यामध्ये सिक्युअर करणे. आणि हे जर योग्य करण्यात आलं आणि त्यांना सापडलं की ट्रान्झॅक्शन एक युनिक ट्रान्झॅक्शन वेगळं आहे तर नॉर्मली त्याच्यामध्ये त्याला एक बिटकॉइन रिवॉर्डमध्ये मिळतो. म्हणजे आपण म्हणतो की एक नवीन बिटकॉइन तयार झाला तिथे. ओके, आणि त्या मायनर्सला मिळतो. पण हे काम खूप क्लिष्ट असतं कारण मोठी सिस्टीम क्रॅक करायची आपल्याकडे तेवढी नॉलेज पाहिजे आणि आपल्याकडे तेवढी सिस्टीम स्ट्रॉंग पाहिजे. ओके, मायनिंग कसं केलं जातं तर पहिली गोष्ट काय असते, एक समजा बिटकॉइनचं ट्रान्झॅक्शन सिस्टीममध्ये एंटर करेल, त्याच्यानंतर काय होईल हे ट्रान्झॅक्शन ह्या नेटवर्कमध्ये सबमिट केलं जातं पीअर टू पीअर कम्प्युटरमध्ये जगामधल्या. ओके, आणि त्याच्यानंतर काय होतं, नेटवर्क कम्प्युटर ते सॉल्व इक्वेशन करायचा प्रयत्न करत असतात. ओके, आणि त्याला एक व्हॅलिडिटी असते त्या ट्रान्झॅक्शनला. आणि त्याच्यानंतर एकदा ते ट्रान्झॅक्शन जर अप्रूव्ह झालं, कन्फर्म झालं की एक युनिक ट्रान्झॅक्शन आहे तर ते तुमच्या ब्लॉकमध्ये ऍड केलं जातं. बरोबर आहे ना, तो ब्लॉक बनतो त्याच्यामध्ये. आणि याच्यानंतर तो ब्लॉक बनला, आता त्याच्यानंतर पुढचं पुन्हा एक ट्रान्झॅक्शन जर आलं तर काय होईल, ते व्हेरीफाय झालं तर पुन्हा तो ब्लॉक दुसऱ्या ब्लॉकला कनेक्ट होईल. आणि अशा पद्धतीने ही सायकल क्रिएट होत असते आणि एक बिटकॉइनचं ट्रान्झॅक्शन अशा पद्धतीने पूर्ण होतं. ओके, थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न करतो हे सगळ्यांना समजेल याच्यामध्ये. मग आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडेल की अरे हे मायनर हे बिटकॉइन तयार करतोय शोधतोय पण त्याचा ऍक्च्युअल जॉब काय याच्यामध्ये. तर पहिली गोष्ट असते बिटकॉइन मायनरचं काम असतं याच्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्याला व्हेरीफाय करायचं आपल्याला. ओके, जी काही कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे ती सॉल्व करायची, कोणी ट्रान्झॅक्शन केले ते व्हेरीफाय करेल आणि ती जर युनिक असेल तर तो पुढे जाणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जी काही सिस्टीम आहे ना त्याच्यामध्ये ब्लॉक्स ऍड करणे, म्हणजे आता हे ट्रान्झॅक्शन व्हेरीफाय झालं ती सिस्टीम पुढे जाणार आहे आणि ती माहिती एका सिस्टीममध्ये सेव्ह केली जाईल, त्यालाच म्हणतो आपण ब्लॉक क्रिएट झाला त्याचा. आणि अशा पद्धतीने हे ब्लॉक्स क्रिएट करणे आणि हे सगळं केल्याबद्दल त्याला रिवॉर्ड मिळतो. कारण साहजिक एवढं क्लिष्ट काम आहे, असं नाही की तुम्ही दिवसामध्ये 100 बिटकॉइन माइन करू शकता, नाही होऊ शकत. 6-6 महिने लागतात एखादा बिटकॉइन माइन करायला, लक्षात ठेवा एवढं मोठं काम असतं याच्यामध्ये. ओके, आणि मग त्या रिवॉर्डमध्ये त्याबद्दल त्यांना रिवॉर्ड दिला जातो. कशाचा, तर एका बिटकॉइनचा, की ज्याची प्राईस आपण $70,000-72,000 विचार करा. ओके, आता हे सगळं आपण पाहिलं. ओके, कशा पद्धतीने मायनिंग चालतं, काय बेनिफिट असतो, पण आता हे जर सगळं विचार करायला गेलं की क्रिप्टो करन्सी इकॉनॉमीचा आपण काय रिलेशन लावू शकतो याच्यामध्ये. ओके, तर महत्वाची गोष्ट काय, तर ही क्रिप्टो करन्सी अजून पण लिगली नाही आहे. कारण ही जर लिगली केली तर तुमची जी ऍक्च्युअल करन्सी आहे ना तिचं डेप्रिसिएशन होईल. म्हणजे इंडियामध्ये जर समजा क्रिप्टो करन्सी लिगली झाली तर तुमच्या रुपयाचं व्हॅल्यू कमी होईल त्याच्यामध्ये. ओके, त्यामुळे तुम्ही जर पाहिलं असेल तर गव्हर्नमेंटने त्याला तोडीस्तोड करन्सी आणायचा प्रयत्न करायला किंवा त्याच्यावर आरबीआय पण मोठ्या प्रमाणात काम करते. ओके, आता याच्यामध्ये महत्वाचं काय असतं, कोणीही रेग्युलेटरी बॉडी नाहीये. ओके, तर त्याच्यामुळे काय होतं, ब्लॅक मनी ट्रान्सफर केला जातो. प्लस याच्यामध्ये कुठल्याही देशाचं बंधन नाहीये, त्यामुळे ह्या देशामधून त्या देशामध्ये कोणी कोणाला इझी बिटकॉइन पाठवू शकतो. तसं आपल्या शेअर्स बाबत नाही करता येत आपल्याला इतके इझीमध्ये. ओके, आणि जर आपण पाहिला गेलं याच्यामध्ये तर आता बऱ्याच अमेरिका असेल, आफ्रिका असेल, इथं हे बिटकॉइन आहे ना लिगल टेंडरसाठी वापरायची सिस्टीम सुरू करण्यात आली. तर अशा पद्धतीने हे इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं जातं. आता ही सगळी आपण सिस्टीम बघितली की बिटकॉइन कशा पद्धतीने बनलेला आहे, काही स्टोरल क्रिप्टो करन्सी सगळी त्याच्यामध्ये. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की सगळं इकॉनॉमिकल एवढे बॅरियर्स त्याच्यामध्ये आहेत, मग एवढी रॅली काय येते, का तो एवढा $73,000-73,000 घरामध्ये गेलेला आहे. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये काय, April 19 त्याचं हॅलविंग कम्प्लीट करण्यात आलं झालं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं की हॅलविंगमुळे त्याच्यामध्ये मोस्टली नवनवीन गोष्टी ॲड होत असतात आणि याच्यामध्ये रिवॉर्ड मिळत असतात लोकांना. पण ह्यावेळी ते रिवॉर्ड कमी करण्यात आले. ओके, जे एक बिटकॉइन असतं, पण हे रिवॉर्ड कमी दिल्यामुळे ॲक्च्युली त्याची व्हॅल्यू राहण्याला मदत होणार आहे. का, तर खूप सारे बिटकॉइन वाढणार नाहीत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये. ओके, आणि त्याच्यामुळे ते हॅलविंगमुळे याचा येणाऱ्या काळामध्ये एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची 2 नंबरची गोष्ट आहे की अमेरिकेसारख्या कंट्रीमध्ये बिटकॉइनचे ETF लॉन्च केले गेलेले. मग ही बिटकॉइनची ETF लॉन्च केल्यामुळे काय येतोय फायदा तुम्हाला, की तुम्ही डायरेक्ट जर क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर ती तुम्हाला थोडी रिस्की राहू शकते.
पण हे जर तुम्ही त्याच्या ईटीएफ मार्फत इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला तो रिस्क नाहीये, कारण तुम्ही डायरेक्ट एक फंड हाऊसकडे इन्व्हेस्ट करताय आणि त्याच्यामुळे काय होतंय, खूप सारा पैसा ह्या ईटीएफ मार्फत ह्या क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्ट होतोय. ही झाली महत्वाची गोष्ट याच्यामध्ये. आता महत्वाचं सगळ्यात इम्पॉर्टंट काय, ईटीएफ त्याच्यामध्ये पैसा लावतोय त्याच्यामुळे इन्स्टिट्यूशनचा बघायचा त्याच्याकडे कल चेंज होतोय, त्यांना पण मोठ्या प्रमाणामध्ये डायरेक्टली प्रॉफिटच पाहिजे असतात, मग ते कमोडिटी मार्केट इक्विटी मार्केटमध्ये खेळणार. याच्याबरोबरच ती लोक आता तिसरा एक चौथा एक पर्याय त्यांना येतोय मार्केटमध्ये, तो म्हणजे क्रिप्टो करन्सी, की ज्याच्यामध्ये त्यांना एक भले मोठे रिझल्ट किंवा रिटर्न मिळतील असं होणार याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे ह्या क्रिप्टो करन्सीजमध्ये आपल्याला मोठ्या मोठ्या रॅलीज पाहायला मिळतात. लक्षात ठेवा, आता जरी इंडियामध्ये लिगल नाही आहे पण बरेच आपण म्हणतोय की बरेच इंडियन लोक याच्यामध्ये ॲक्टिव्हली येत आहेत. यदा कदाचित भविष्यामध्ये एखादी इंडियामधलीच एक्सचेंज तयार होईल, 5 वर्षाने 10 वर्षाने गव्हर्नमेंटला वाटेल की नाही बाबा आपण पण याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे आणि अप्रुव्हल मिळेल, पण अप्रुव्हल मिळाल्यानंतर नॉलेज घेण्यापेक्षा आधी नॉलेज घेऊन ठेवा. इन्व्हेस्टमेंट करायची का नाही हा तुमचा प्रश्न आहे, शेवटी तुमची रिस्क फॅक्टर किती आहेत, तुम्ही किती रिस्क घेऊ शकता ह्याच्यावर ह्या गोष्टी मॅनेज असतात. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी शिका आणि आशा करतो की इन डिटेलमध्ये माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला, थोडं टेक्निकल काही गोष्टी असतील याच्यामध्ये पण ह्या गोष्टी इन डिटेलमध्ये व्यवस्थित समजून घ्या. आणि एकदा ह्या जर गोष्टी तुम्हाला प्रॉपरली समजल्या तर तुम्ही पण एक क्रिप्टो करन्सीमध्ये एक नॉलेजेबल होऊ शकता आणि स्वतः स्वतः डिसिजन आरामात घेऊ शकता. आता तुम्हाला प्रत्येकाला काम करायचं आहे, हा व्हिडिओ कसा वाटला हे कंपल्सरी कमेंट करून सांगायचं, कारण असे इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवायला आम्हाला खूप सारी एनर्जी खूप सारा डेटा कलेक्ट करावा लागतो. पण तुम्ही जर जास्तीत जास्त कमेंट केल्या लाईक्स केले तर आम्हालाही मोटिवेशन मिळतं की नक्कीच आम्ही जो काही कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येतोय तो इंटरेस्टिंग आणि तुम्हाला आवडतो येतो. तर आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.